बुलढाणा जिल्ह्यातील कोलद येथे माजी सरपंचाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. गावाजवळील शेत रस्त्याच्या बाजूला प्रेत आढळले, त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे. गेले काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वर जात आहे. संग्रामपूर तालुक्यातील श्री संत गुलाब बाबा संस्थान काटेल धाम येथून 2 किलोमीटर अंतरावर कोलद नावाचं छोटस गाव आहे. कोलद येथील माजी सरपंच गजानन मोतीराम देऊळकर वय 60 वर्षे यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला होता. काही नागरिक तिथून जात होते तेव्हा त्यांना त्या शेत रस्त्याच्या नालीत प्रेत आढळून आलं. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.